दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुरंदर तालुक्यातील कडेपठार डोंगरावर पिंगोरी आणि दौंडस या गावांच्या क्षेत्रामध्ये आज पहाटे जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे जेऊर आणि पिसुर्टी या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे पिसुर्टी गावाचा संपर्क तुटला असून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळे शेतकरी आणि शालेय मुलांना अडचण निर्माण झाली आहे. पिसुर्टी येथील अनेक मुले माध्यमिक शिक्षणासाठी जेऊर येथील शाळेत जातात. त्यांना या पुरामुळे शाळेत जात आलं नाही. त्यातच आता शाळेमध्ये परीक्षा सुरू आहेत. तालुक्यामध्ये मागील 2 दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज पहाटे झालेल्या या पावसामुळे पिंगोरी, दौंडस, वाल्हे या भागातील शेतीला देखील फटका बसला आहे. दरम्यान या पुलाची उंची वाढवण्याची मागणी पिसुर्टीकर ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान तालुक्यात पावसाचा जोर आज दिवसभर अजूनही तसाच आहे. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी राहुल शिंदे निरा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.